नमस्कार, जय महाराष्ट्र। मी सुमंत धस, जिल्हाध्यक्ष मनसे बीड। बीड जिल्हा लॉकडाऊन जाहीर केलेला आहे जिल्हाधिकारी साहेबांनी। परवापासून बीड जिल्हा हा लॉकडाऊन असणार आहे। परंतु माझा जिल्हाधिकारी साहेबांना, बीड जिल्हा प्रशासनाला एक सवाल आहे की 10 दिवसाच्या नंतर तुमची रणनीती काय असणार आहे। म्हणजे आज घडीला ज्या पद्धतीने प्रशासन हलगर्जीपणा करत आहे, आज ज्या ज्या ठिकाणी गरजेचं आहे त्या त्या ठिकाणी तुम्ही जे नागरिक मास्क वापरत नाहीत त्यांच्यावरती प्रशासनाने कारवाई केली पाहिजे। म्हणजे जे लोक मास्क वापरत नाहीत किंवा जे कोरोनाचे पथ्य पाळत नाही किंवा त्याचं पालन करत नाहीत नियमांचं, त्या लोकांच्यामुळे बीड जिल्ह्यातील लाखो तुम्ही लोकांचे आर्थिक नुकसान करताय। म्हणजे कशा पद्धतीचं प्रशासन आहे हे? ज्या लहान सहान व्यावसायिकांनी, अनेक मुलांनी छोटे मोठे व्यवसाय उभा केलेले, तुम्ही त्यांचं नुकसान करताय। मागच्या वर्षीच्या लॉकडाऊनमुळे अजून त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारली नाही आणि आपण त्याच मध्ये लगेच ह्या वर्षी लॉकडाऊन जाहीर करताय, ही अतिशय न पटणारी गोष्ट आहे। राज्य सरकारवरती होत असलेले विविध प्रकारचे आरोप, राज्य सरकारवरती महाराष्ट्रातील जनता ज्या पद्धतीनं रोष व्यक्त करत आहे, ह्या गोष्टीला डायव्हर्ट करण्यासाठी म्हणून तुम्ही जिल्ह्या जिल्ह्यामध्ये असे लॉकडाऊन जाहीर करत आहात, सत्तेचा दुरुपयोग करत आहात। तुम्हाला लॉकडाऊन जर घ्यायचंय तर तुम्ही अगोदर अशा गोरगरीब लोकांच्या पोटापाण्याचा प्रश्न मार्गी लावला पाहिजे। ज्या मुलांनी कर्ज घेऊन व्यवसाय टाकलेले, तुम्ही त्यांच्या कर्जाची परतफेड केली पाहिजे। आता आर्थिक नुकसान जे जे ह्या लोकांचं होणार आहे त्याची जबाबदारी तुम्ही घेणार आहेत का? सरकार म्हणून, नगर प्रशासन म्हणून तुम्ही जाहीर केलं, तुम्ही लॉकडाऊन जाहीर करण्याच्या ऐवजी या ठिकाणी कोरोनाच्या नियमाची अंमलबजावणी जो माणूस योग्य पद्धतीने करत नाही त्याच्यावरती कारवाई करणं गरजेचं होतं। अनेक प्रकारे अडचणीमध्ये लोक असताना देखील तुम्ही वारंवार लॉकडाऊनचा पर्याय जो वापरताय अत्यंत चुकीचा आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेना याचा तीव्र शब्दामध्ये निषेध व्यक्त करते। ज्या पद्धतीनं लोक अडचणीमध्ये आणि परत वरनं तुम्ही त्यांचं आर्थिक नुकसान करतायत, ही पटणारी गोष्ट नाही। बीड जिल्ह्यातील जनतेला हा लॉकडाऊन मान्य नाही। काही मोजके लोक जर तुम्ही सोडले पक्षपात करणारे, तर सर्वसामान्य नागरिकांना, एकदा व्यापाऱ्यांना, छोट्या हॉटेल चालकांना, रिक्षावाल्यांना विचारा तुम्ही की लॉकडाऊन मान्य का? मग तुम्हाला खऱ्या अर्थानं उत्तर मिळतील। दिवसभराची कमाई नाही झाली तर संध्याकाळी काय खायचं, हाचा प्रश्न अनेक लोकांच्या समोर पडलेला आहे। त्या लोकांच्या पोटापाण्याचा प्रश्न अगोदर मार्गी लावा। 8-15 दिवसाचं राशन त्यांच्या घरामध्ये पोहोच करा आणि त्याच्यानंतर तुम्ही लॉकडाऊन जाहीर करा। असं उठलं एका दिवसामध्ये आपण लॉकडाऊन जाहीर केलं, ही गोष्ट आम्हाला मान्य नाहीये। बीड जिल्ह्यामध्ये असंही काही खूप जास्त रुग्ण वाढत चालले आहेत अशातलाही भाग नाही। ज्या ठिकाणी रुग्ण वाढत आहेत ते गाव किंवा तो शहराचा तो भाग तुम्ही संचारबंदी त्या ठिकाणी लागू करा, परंतु पूर्ण बीड जिल्हा लॉकडाऊन ही गोष्ट मान्य नाही आणि आम्ही ह्या गोष्टीचा निषेध व्यक्त करू। धन्यवाद।